राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे. राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40,000 पुढे गेली आहे. लोकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस तैनात असणाऱ्या कोरोना काळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय. कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. 4 दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार करण्यात येत आहे. मुंबईतल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यूही झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या वेळी 15 अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता, तर 186 अधिकारी आणि 1243 कर्मचाऱ्यांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान नवी मुंबई शहर पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंतेची वातावरण आहे. त्यातच दरम्यान गेल्या 4 दिवसात ज्या पोलिसांना कोरोना झाला आहे त्यातील काही जणांवर विविध रुग्णालयामध्ये तर इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गृह विलगीकरणात उपचार करण्यात येत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेगळे यांनी दिली आहे. त्यामुळे पोलीस आयुक्तालय चिंतेचे वातावरण आहे. नवी मुंबईत गेल्या 24 तासात 2337 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. त्यात 1316 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिलासादायक बातमी अशी आहे की कोरोनामुळे एकही मृत्यू नाही. सध्या नवी मुंबईत ॲक्टिव्ह रुग्ण 11147 आहेत. तर नवी मुंबईमध्ये दिवसात रुग्ण दुप्पट संख्येने वाढत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिका बंद असलेली ऑक्सिजन बेड कोविड सेंटर पुन्हा सुरू केली आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना घराच्या बाहेर पडल्याशिवाय गत्यांतर नाही. मात्र त्यामुळेच खाकी पुन्हा कोरोनाच्या विळख्यात सापडली आहे. फक्त कर्मचाऱ्यांचा नाही तर त्यांच्या कुटुंबाचाही धोका वाढला आहे.